मित्रांनो, मी सर्वमित्र कृष्ण पाटील परत एकदा मला दुसऱ्यांदा एलआयसी कॉलनीमधून कॉल आलेला आहे. तर नाव काय सर आपलं? प्रदीप भाऊ यांनी आम्हाला फोन केला होता एक 10 मिनिटापूर्वी. तर आम्ही आता आलो इथं एक वॉटर स्नेक आहे ज्याला मराठीमध्ये पांदिवड म्हणून आपण ओळखतो. पूर्णपणे नॉन वेनमस, पूर्णपणे बिनविषारी. मित्रांनो तर ठीक आहे, आता आपण रेस्क्यू करतोय. त्या टाकीच्या मागेच येतो. तर मित्रांनो, यालाच म्हणतात इंडियन चेकर्ड किलबॅक वॉटर स्नेक, ज्याला मराठीमध्ये पांदिवड म्हणून आपण ओळखतो. पूर्णपणे नॉन विनामस आहे, पूर्णपणे बिनविषारी मित्रांनो. पण याचा मूळ स्वभाव चिडचिडा असतो. प्रॉपर याला अंगाला स्पर्श केलेला चालत नाही, पण याने बेडूक खाल्ल्यामुळे याने आपल्याला हात लावू दिला आहे, कारण हा पूर्णपणे बाईट करण्यामध्ये अप्रसिद्ध आहे मित्रांनो. तर दुसरी गोष्ट, याची अधिकतम लांबी 4.5 ते 5 फुटापर्यंत असते. याच्यामध्ये 6 कलर येतात. एक ग्रीन कलरमध्ये येतो, एक ऑरेंज कलरमध्ये येतो, एक तपकिरी कलरमध्ये येतो, एक लाईट पिंक कलरमध्ये येतो, आणि एक असा एक ब्लॅक कलरमध्ये येतो मित्रांनो. असे विविध पॅटर्न आहेत. तर मित्रांनो, याचं वय कमीत कमी 1.5 ते 2 महिने असं वय हा अजून लहान आहे मित्रांनो. पूर्णपणे नॉन वेनमस आहे, पूर्णपणे बिनविषारी आहे. तर आता आपण इथून रेस्क्यू केला आहे आणि आता जाणार आहे फॉरेस्टमध्ये आणि रिलीज करू मित्रांनो. मित्रांनो, असा व्हिडिओ पाहून अशा प्रकारची सुरू करायची. जर तुम्हाला सापांबद्दल पूर्ण नॉलेज नसेल, पूर्ण माहिती नसेल, तर तुम्ही असं अशा प्रकारे साप पकडण्याचा प्रयत्न करू नका, कारण ते तुमच्यासाठी धोकेदायक ठरू शकते. आता आपण इथून रिलीज केला आहे आणि जाणार आहे पर्यावरणात सोडण्यासाठी. तर नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र कृष्ण पाटील. तर मित्रांनो, आताच आपण अमळनेर शहरात पिंपडे रोड एलआयसी कॉलनी या परिसरातून एक इंडियन वॉटर स्नेक रेस्क्यू केला आहे. तर त्याला आता आपण आणलं आहे पर्यावरणात सोडण्यासाठी. तर मित्रांनो, आपण त्याला आता पाण्याच्या ठिकाणी सोडणार आहे, कारण हा साप प्रॉपर पाण्यातच राहतो. मूळ खाद्य त्याच्या पाण्यातले बेडूक, घरातले उंदरं आणि झाडावरचे पक्षी मित्रांनो. तर ठीक आहे, आता आपण रिलीज करतोय आणि तुम्हाला सांगेल असा व्हिडिओ पाहून तुम्ही अशा प्रकारची चूक करायची नाही, कारण हे काम एका एक्सपर्टचं आहे. जर तुम्ही करशाल तर तुमच्यासोबत धोका होऊ शकतो. तर ठीक आहे मित्रांनो, आता आपण रिलीज करू. सापाला पकडलंय की सापाने बेडकाला पकडलंय कळत नाहीये. तर मित्रांनो, आता तो बघू शकता तुम्ही अतिशय ऍक्टिव्ह झाला आहे. आता पर्यावरणातच सुरक्षित आहे मित्रांनो. यालाच म्हणतात इंडियन चेकर्ड वॉटर किलबॅक स्नेक, ज्याला मराठीमध्ये आपण पांदिवड म्हणून ओळखतो. तर आता तो अटॅक करण्याच्या पोझिशनमध्ये मित्रांनो. ज्यावेळेस समोरच्या व्यक्तीकडून त्याला किंवा समोरच्या प्राण्या कुठल्याही प्राण्याकडून त्याला धोका वाटतो, त्यावेळेस तो असं इंडियन स्पेक्टिकल कोबरासारखा फन पसरवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तुम्ही बघू शकता अतिशय ॲग्रेसिव्ह असा त्याचा मूड झालेला आहे.